थांबा थांबा हे जर सायकल तुम्ही सगळी सायकल जर साईड द्या की जरा उघडून टाकायचे खाली बुडो आपण मागे काकाच ना त्याला खाली पाठवायची जा बंड्या दात घेऊन हॅलो सोडायला सांगायचं बस समस्त कोल्हापूरवासियांना करवीर निवासिकांना आम्हा देव कुटुंबियांचा नमस्कार. आज एक खूप दुःखद बातमी घेऊन आम्ही इथे आलो आहोत, कारण आज रमेश देव जे माझे पिता आहेत, आमचे पिता आहेत, त्यांचं 2 फेब्रुवारीला निधन झालं. सगळे अंत्यसंस्कार मुंबईत केल्यानंतर आज त्यांची मनापासनाची एक इच्छा होती की कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घ्यावं, आणि ज्या पंचगंगेत त्यांनी त्यांचं आयुष्यभर डुंबले आणि लहानपणी त्या पुरात उड्या मारल्या त्याच ठिकाणी येऊन त्यांचं अस्थिविसर्जन व्हावं ही त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. माझे काका श्री राजदत्त जे दिग्दर्शक आणि बाबांचे खूप मोठे स्नेही तेही आमच्याबरोबर आहेत. आमचं सगळं कुटुंब आज आमच्यासोबत इथे आहे. आज कुठेतरी असं वाटतं की आज तुम्ही करवीर निवासांनी बाबांना जेवढं प्रेम दिलं अगदी त्यांच्या लहानपणापासून 1929 त्यांचा जन्म आणि आज 2022 93 वर्ष त्यांनी आपल्या आयुष्याची खूप छान पद्धतीने आणि अगदी कोल्हापूरच्या मातीतल्या माणसासारखी घालवली. आज इथे त्यांना ही श्रद्धांजली आमच्याकडनं देताना खरोखरच मनात खूप त्रास होतो आहे, परंतु आम्ही दोघं त्यांची मुलं म्हणून आमचं कर्तव्य पार पाडतो आहोत आणि कुठेही आमच्याकडनं चूक झाली असेल तर अंबाबाई आम्हाला क्षमा करेल. पण त्यांचं जे काही स्वप्न होतं त्या स्वप्नाच्या आधारावर आज आम्ही इथे कोल्हापुरात आहोत. तुम्ही सगळ्यांनी त्यांना आयुष्यभर प्रेम दिलं, आम्हा सगळ्यांना प्रेम दिलं, तसंच प्रेम आमच्या कुटुंबावर आमच्या मुलांवर आता राहावं. आपल्या सगळ्या कोल्हापूरकरांचं प्रेम आम्ही तुमचेच आहोत, नेहमी होतो, याच मातीतून आलो आणि याच मातीत जाणार आहोत, तेव्हा आपण सगळ्यांनी आम्हाला तेच प्रेम द्यावं आणि आमच्यावर तेच आशीर्वाद तसेच असावेत एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. खूप खूप आभारी आहे तुम्हा सगळ्यांचा.